आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, एक बात सच सच बताना, तू सच में प्रेग्नेंट थी क्या? फातिमा, काही काय बडबडतेस ग तू? आणि मला सगळ्या मुलींची नावं सांग, कोण काय बोलतं स्वानंदी बद्दल ते. हा, तुझे सबकी लिस्ट दू क्या? वैसे तो बहुत सारी लड़कियां बोल रही थी, इसलिए मैं सुन रही थी कि आखिर माजरा क्या है. लेकिन अभी आगे से नहीं सुनूंगी तुम्हारी बातें. खुश मी पण आले. ग स्वानंदी, बघायला व तुझ्या बद्दल कोण अफवा पसरवत आहे ते. आता आपल्यासाठी काय महत्वाचं आहे? आपल्याला आपला गुन्हेगार शोधणं जास्त महत्वाचं आहे. नको बाकीच्यांकडे लक्ष देऊ. आधी हे बघूयात. सरपंच स्वानंदी, अगं हा तोच नालायक सरपंच आहे ना? अगं त्याच कॉरिडोर मध्ये जाताना मणी सरांनी सरपंचला पकडलंय. हा काय करत होता तुमच्या ऑफिसच्या पार्टीमध्ये? सरपंच. ओ मणी सर, सांगा की आपली घट्ट मैत्री की नाही? हा जेसी, याला ऑफिसच्या पार्टीमध्ये यायचं होतं, पण याला दारावरूनच हाकलून लावला होता. मणी सरांनी सकललं होतं याला, पण नंतर याने काहीतरी कारस्थान केलं आणि हा हा पार्टी मध्ये आला होता. स्वानंदी, तुला काय वाटत की तुझ्या सोबत जे घडले त्यात मोहीर खानदानाची वाहणारी सुनी तू ही ठेरा खपवून नाही घेणार मी. नाही नाही नाही, लई सूट दिली तुला. आता या पुढं परपुरुषाच्या वाऱ्याला जरी उभी राहिली ना, तर तुझं घरदार वाऱ्यावर येईल एवढं ध्यानात ठेव. वाटतंय मला खात्री आहे हा नालायक सरपंच कुठल्याही थराला जाऊ शकतो. याआधी मी त्याला लग्नासाठी स्पष्ट नकार दिला होता.